आचारसंहितेमुळे शिक्षकांच्या बदल्या रखडल्या असून बदली प्रक्रिया मे मध्ये सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे. गेल्या 2 वर्षापासून राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या ऑनलाईन करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. त्यानुसार मागील वर्षी 1000 शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या झाल्या. यंदा यावर्षीही त्याच पद्धतीने बदल्या होणार आहेत. मात्र सध्या लोकसभा निवडणुकीतील आचारसंहितेमुळे बदल्यांची प्रक्रिया रखडली आहे. पुढील महिन्यापासून शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्यांची प्रक्रिया सुरू होणार आहे अशी माहिती जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने दिली आहे. जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या करण्यासाठी यावर्षी पुढाऱ्यांची तसेच अधिकाऱ्यांची मनधरणी करावी लागत होती. त्यासाठी वाटेल ते करण्याची शिक्षकांची तयारी असायची. मात्र 2 वर्षापासून शिक्षक विभागाने ऑनलाईन बदल्यांची प्रक्रिया सुरू केली आहे. यावर शिक्षक बदली प्रक्रिया सुरू करायची होती, मात्र दरम्यानच्या काळात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने पुढील आदेश येईपर्यंत बदल्यांची प्रक्रिया थांबवण्याचा सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील मागील वर्षी जवळपास 3,500 ते 4,000 शिक्षकांच्या बदल्या झाल्या होत्या. त्यामुळे यंदाच्या वर्षी जिल्हा अंतर्गत बदली संख्या कमी असेल. यंदा जवळपास 400 ते 500 शिक्षकांच्या बदल्या होण्याची शक्यता ही शिक्षण विभागाने वर्तवली आहे.